माकडाने केलेल्या हल्ल्यात वृद्ध नागरिक जखमी. घरासमोर बसलेल्या एका 75 वर्षीय वृद्धावर माकडाने हल्ला करून जखमी केल्याची घटना आज बुलढाणा जिल्ह्यातील शेळगाव आटोळ येथे घडली आहे. चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील 75 वर्षीय गुलचंद्र रुखाब काळे हे दुपारी 1 वाजताच्या सुमारास आपल्या घरासमोर बसलेले असताना झाडावर असलेल्या माकडापैकी एक माकड खाली उतरला व त्याने गुलाबचंद्र काळे यांच्यावर हल्ला चढवीत दोन्ही पायांना चावा घेतला. या हल्ल्यात काळे यांच्या दोन्ही पायांना जखम झाल्याने त्यांना तत्काळ अंधेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, परंतु तेथून त्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले असून सध्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.